चला मित्रांनो, आज काहीतरी चांगलं काम करू. हे आपण गरम पाणी ठेवलेलं आहे, घाटा करणार आहेत आपण. आज घाटा कोणासाठी नेमकं ते मी सांगणार आहे. घाटा करणार आहेत आपण एक कुत्रीसाठी. ते कुत्री जन्मलेली आहे आणि तिला खूप 7-8 पिल्ले आहेत मित्रांना. 7-8 पिल्ले आहे तर तिला खायला काहीच नाही. बिचारी अशी झाली आहे की तुम्हाला काय सांगू. तर आपण करणार आहेत घाटा, काहीतरी पुण्याचं काम करूया म्हटलं आज. बिचारी एकदम माझ्याने पाहूसुद्धा वाटत नाही. चला आपण थोडंच वापरू, लेकिन चांगलं वापरू. आपलं खाण्याचं तूप वापरू आपण. हे पा, हे तूप वापरू, कारण की ती पण आज बाई जशी डिलिव्हरी होते तसे कुत्र्याचं पण असतं. ते आपण आज कुत्र्याला खाऊ घालणार आहे. काहीतरी पुण्य मी तिथं बसायला जाते ना, आम्ही लेडीज बसतो तिथं बसायला जाते. मी 2-3 वेळा पाहिलं, ते पिल्ले इतके त्रास देतात तिला खूप, आणि तिला दूधच देत नाही तर ती काय पाजणार आहे. तिलाच खायला काही नाही असणार ना, ती पण काय करणार आहे. चला हे आपण टाकलेलं आहे तूप, हे मी इथं गरम पाणी करून घेतलेलं आहे. हे बा, हे गरम पाणी करून घेतलं आहे. याच्यात थोडी शक्कर टाकून देते. गोडच करणार आहेत आपण, जसं विकून बाईला बनवतात तसं. हे थोडी, ही थोडी शक्कर मी दाखवणार आहे तुम्हाला. पिल्ले पण दाखवणार आहे आणि ती कुत्री पण दाखवणार आहे. एकदम पतला घाटा बनवला. हे पा, हे झाला आपला घाटा. हलवून घेऊ आपण त्याला. चला हा, ही कशात खवाड्याचा प्रश्न. ती पण एक कुत्री आहे, त्याच्यासाठी आपण एक दुसऱ्या भांड्यात नेणार. हे पा, थोडं पतलंच बनवते मी. जेवढं पतलं खाईल ती तेवढं चांगलं. थोडी शक्कर टाकली आहे, तूप टाकलं आहे. आणि थोडं थंड होऊ देऊ आपण तिला तिथं. हे पा, आहे काहीतरी पुण्याचं काम. ते पुण्य कुठे आडे येतं ते आपल्याला कळत पण नाही. चला हा घाटा झाला आहे, तयार होतो आहे. तोपर्यंत कशात द्यायचं आहे ते मी विचार करते. चला स्टीलच्या भांड्यात असते, तिथं आपण कशात पण तारे टाकू. चला झाला आहे घाटा, आणि तो मी भांड्यामध्ये काढते, ह्या डब्यामध्ये काढते मी तो घाटा. चला मित्रांनो, आपण पहिले त्यांना त्यांचा घाटा खाऊ घालून येऊ, त्यानंतर बोलेल मी काय बोलायचं आहे. घाटा खाऊ घालून येऊ, मग त्याच्यानंतर बोलू.
ये लवकर ये हट 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 गरम है।